चार दिवस आधी सांगली कोल्हापूरच्या पोलिसांना आगाऊ माहिती देऊनच कालचा ट्रॅक्टर मोर्चा काढलेला होता. पोलिसांनी या मोर्चाला हरकत घेतलेली नव्हती किंवा परवानगी नाकारलेली नव्हती. मग गुन्हा दाखल करायचं कारणच काय? खरं तर हा ट्रॅक्टर मार्च होता आणि त्यामुळं कुठंही सोशल डिस्टन्सचा भंग झालेला नाही आहे. या उलट चार दिवसापूर्वी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठे गर्दीचे कार्यक्रम जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बंटी पाटील या लोकांनी घेतलेले होते. तिथं सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? बाळासाहेब थोरात, बंटी पाटील यांनी ट्रॅक्टर मार्च काढला होता, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? केवळ सामान्य माणसावर अशा पद्धतीनं पोलीस गुन्हा दाखल करत असतील तर त्यांच्या बेअक्कलपणाचे कीव करावीशी वाटते. आणि अशानंच काँग्रेस रसात राहायला गेली, राहिलेले अवशेष तरी जपा, नाहीतर ती संपून जाईल. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे.